हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या इजी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ ब्लॉग्स बघायला मिळेल. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही आता पोचलो आहोत श्री क्षेत्र नरसिंहवाडी, किंवा याला नरसोबाची वाडी देखील असे म्हटले जाते. तर हा जो ब्लॉग आहे तो आजचा दत्त जयंती निमित्त स्पेशल ब्लॉग आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर श्री क्षेत्र नरसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि शिरोळ तालुक्यातील हे गाव आहे. तर कोल्हापूर धरण आणि सांगली धरण हे खूप जवळ आहे, तर सांगलीपासून किमान 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे. तर दत्त जयंतीमुळे खूप छान सजावट केली होती आणि संध्याकाळच्या वेळेस तर खूप छान दिसत होतं. तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते आणि दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. आणि यावर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक 26 डिसेंबर म्हणजे उद्या ही साजरी केली जाणार आहे. तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने ही दत्त जयंती साजरी केली जाते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम होतो आणि हा संगम ज्या ठिकाणी आहे त्या काठावर नरसिंह सरस्वती मंदिर 500 ते 800 वर्षाचे पुरातन मंदिर आहे. तर कृष्णा पंचगंगेचा विस्तीर्ण जलाशय निसर्गाने चोहीकडे मुक्त हस्ताने केलेली सृष्टी सौंदर्याची उधळण आणि येणाऱ्या भाविकाला मिळणारे दत्तप्रभूंचे तेजोलय या सगळ्या वातावरणाची अनुभूती मिळते ती नरसिंहवाडी इथं आल्यानंतरच. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषात भक्त तल्लीन होत नरसोबाच्या वाडीला येतात आणि दत्तप्रभूंच्या पादुकाचे दर्शन घेऊन धन्य होतात. तर नरसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे इथल्या वातावरणात एक संचार जाणवतो. नरसोबाची वाडी हे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि हे तीर्थक्षेत्र श्री नरसिंह सरस्वती यांच्यामुळे ओळखले जाते. तर श्री नरसिंह स्वामी या ठिकाणी 12 वर्ष राहिले होते आणि स्वामींनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले अशी मान्यता आहे. नदीचे पात्र, घाट, देऊळ आणि त्यामागचा औदुंबरचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातील शांत काहीसे पारंपरिक प्रसन्न वातावरण हे मनाला भावते. येथे आल्यानंतर भाविक देहभान विसरून दत्तचरणी लीन होतात आणि कृष्णाच्या काठी निवांत वेळ घालवता येतो आणि या ठिकाणी नौका विहाराचा देखील आनंद घेता येतो आणि येथे वारंवार येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. तर दरवर्षी साजरा होणारा दत्त जयंती हा उत्सव या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात. तर नरसोबाची वाडी या गावातील कृष्णेच्या काठची वांगी देखील खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहेत आणि मधोमध श्री गुरु ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्ण नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. तर या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे आणि पादुका ज्या सभागृहात आहे त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे आणि मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नरसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. तर पुजारी येथे आसनस्थ होऊन पूजा करतात व त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिची पूजा होते. नरसोबाची वाडी किंवा नरसिंहपूर या ठिकाणी श्री नरसिंह स्वामींनी तपश्चर्या केली होती आणि नरसिंह सरस्वती यांना श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ सर्वांना ठाऊक आहेतच, तर गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती यांचाच अवतार म्हणून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले अशी मान्यता. तर दत्त जयंतीनिमित्त ही भव्य सजावट आणि कार्यक्रम देखील इथे होत आहेत. तर देशातून स्वामींचे असंख्य भाविक भक्त नरसिंहवाडीला दर्शनासाठी भेट येतात आणि उद्या तर दत्त जयंतीनिमित्त भाविकांची खूप जास्त गर्दी असणार आहे आणि तुम्ही सांगलीकर, कोल्हापूरकर किंवा इतर जवळच्या ठिकाणचे लोक तर इथं मधून अधून तर येतच राहतात. तर नरसोबाच्या वाडीला यायचे झाल्यास नरसिंह मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यात असून शिरोळ तालुक्यात आहे आणि सांगली येथून हे अंतर 22 किलोमीटर असून कोल्हापूरपासून नरसोबाची वाडी 45 किलोमीटरवर आहे.
तर तुम्हाला यायचे झाल्यास तर तुम्ही महामंडळाच्या बसने किंवा खासगी वाहनाने देखील या ठिकाणी येऊ शकता. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं होतं आणि आम्ही आता रिटर्न निघालो होतो. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग दत्त जयंतीनिमित्त हा स्पेशल ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, बाय.